महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या निमित्तानं खासदार दिलीप गांधी आणि अभय अगरकर हे कधी नव्हे ते एकत्र आलेले दिसले. त्यात अभय अगरकर यांचा आज वाढदिवस होता. भाजपनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक भानुदास बेरड यांनी अगरकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्याची विनंती खासदार दिलीप गांधी यांनाच केली. या सर्व घटनेमुळे सर्वांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं किंवा या निवडणुकी पुरता का होईना, भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी नाही हेच दाखवण्याचा खटाटोक भाजपा पक्षश्रेष्ठांनी केला आहे. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाल्याचं दिसलं. निवडणूक काळात भाजपानं मध्ये आपल्या पक्षामध्ये असलेली गटबाजी जर पुन्हा उफळून आली तर ती पक्षाला परवडणारी नाही हेच या निमित्तानं दोन्ही गटांना समजून घ्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवायचं असेल तर सर्व गटांना अशीच एकी दाखवावी लागणार आहे.